ब्रेक नंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत. राज्य सहकारी बँक घोटाळ्या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, अजित पवार यांच्यासह एकूण 70 जणांवरती ईडीनं कारवाई केलेली आहे, गुन्हे दाखल केलेले आहेत आणि त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसची विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती मोठी कोंडी होणार आहे. मोठा दणका दिलाय ईडीने आणि राज्य सहकारी बँक प्रकरणी आता त्यांना चौकशीला देखील सामोरं जावं लागू शकतं. त्यांना या सगळ्या प्रकरणी तपशील देखील द्यावे लागू शकतात. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आता आपल्यासोबत आहेत. खडसेजी, ईडीने राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांना शरद पवारांसह अजित पवारांना मोठा दणका दिलाय, आपली काय पहिली प्रतिक्रिया? खडसेजी, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हो, येतोय ना. खडसेजी, आपली पहिली प्रतिक्रिया काय यावर? जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते राष्ट्रवादी काँग्रेस किंवा काँग्रेसचे नेते आहेत म्हणून दाखल झाले आहेत हे खरं नाही. यामध्ये हे जे गुन्हे आहेत ते माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दाखल झालेले आहे. दुसरं याच्यामध्ये असं आहे की फार पूर्वीपासूनच या कालखंडामध्ये आधी चौकशा झालेल्या आहे, ऑडिट झालेलं आहे, इंटरनल ऑडिट झालेलं आहे, इन्स्पेक्शन झालेलं आहे आणि या प्रत्येकामधून हे निष्कर्ष आलेले की या बँकेमध्ये अनियमितता झाली. तारण न घेता अनेक ठिकाणी कर्ज दिलं गेलं, नियमबाह्य कर्ज दिलं, सहकार खात्याचं वारंवार उल्लंघन केलं गेलं, शासनाची परवानगी बऱ्याच ठिकाणी घेतलेली नाही आणि ज्यामुळे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे पैसे थकले त्यावेळेस ते हायकोर्टामध्ये गेले वसुलीसाठी आणि माननीय उच्च न्यायालयाने आदेश दिलेले आहे. त्याच्यामध्ये लहान का मोठा काय टार्गेट आहेत असं नाहीये, की अजितदादा पवार आहेत का शरद पवार साहेब आहेत असं नाहीये. जे नावं त्याच्यामधनं ऑडिटरकडनं आलेले आहे, रिपोर्ट त्याच्यामध्ये होता, त्या रिपोर्टमध्ये असलेले सर्वांचेच होते, त्याच्यामध्ये भाऊसाहेब पुणकरही होते, ते आज मारले. पण खडसेजी, तुम्ही म्हणतात की कुठल्याही पक्षाच्या नेत्यावरती ही कारवाई नाही आहे तर त्या बँकेशी संबंधित लोकांवरती ही कारवाई आहे, पण शरद पवारांचं याच्यामध्ये नाव आहे जे ना संचालक मंडळावरती होते ना त्यांच्याकडे बँकेचं कुठलं पद होतं किंवा काय कुठले अधिकार होते, त्यांचं नाव देखील ईडीमध्ये आहे. नाही, पवार साहेबांचा विषय मला आता इथे डिटेल माहिती नाही, पण महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये मी विरोधी पक्ष नेता असताना या बँकेचे काही विषय मी वारंवार मांडलेले आहे. त्या कालखंडामध्ये पवार साहेबांचं नाव त्यात नव्हतं हे मला माहिती आहे, पण नंतर काय झालं मला माहिती नाही. परंतु हे खरं नाही की आता निवडणुका पाहून एक दाखल झालं वगैरे नाही. मी विरोधी पक्ष नेता असताना पासूनच या संदर्भामधली होते, चौकशी त्याच कालखंडापासून सुरू झाल्या. हे जे सगळं काही व्यवहार झालेलं आहे ते आघाडी सरकारच्या कालखंडामध्ये झालेलं आहे, त्या 10-15 वर्षामध्येच झाले. मग साखर कारखान्याचे विक्रीचे असतील, त्यांना कर्ज देण्याच्या बाबत असतील, वसूल न करण्याच्या बाबतीत, त्या कालखंडामधला आहे. ही प्रक्रिया व्हायला उलट 5 वर्ष लागले. खडसेजी, न्यूज 18 लोकमतचे संपादक महेश म्हात्रे सर आत्ता आहेत, ते तुम्हाला प्रश्न विचारतात. नाथाभाऊ, आता तुम्ही सांगितलं की तुम्ही विधिमंडळामध्ये हा विषय सातत्याने मांडला आणि यावर कारवाई व्हावी यासाठी सातत्याने तुम्ही प्रयत्न करत होता, परंतु आता ज्या पद्धतीने निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे आणि त्या वातावरणामध्ये ईडीने गुन्हा दाखल केलेला आहे, एकूणच ज्या पद्धतीने आता राजकीय वातावरण तापलेलं दिसतं, शरद पवार संपूर्ण महाराष्ट्रभर फिरताना आपल्याला दिसत आहेत, या पार्श्वभूमीवर तुम्ही या घटनेकडे कसं पाहता? नाही, मला असं वाटतं की निवडणुका समोर आहे म्हणून गुन्हे दाखल झाले असं नाही. ही प्रक्रिया आहे, ही न्यायालयीन प्रक्रिया होती. न्यायालयीन प्रक्रियेच्या अनुषंगाने नोटीसेस आली म्हणजे त्या कालखंडामध्ये हायकोर्टाने आदेश दिले, हायकोर्टाचे आदेश आल्यानंतर त्याच्यावर तपासणी करून मग FIR दाखल केला गेला. अगदी निवडणूक आहे म्हणून मी मगाशीच सांगितलं की हे व्यवहार झाले ते 12-15 वर्ष कातत्याने झाले, नंतर मागचे जे 4-5 वर्ष आहे याच्या चौकशा सुरू होत्या. याच्यामध्ये सर्व अँगलला चौकशा झाली असं नाही आहे, प्रत्येक ठिकाणून याचे चौकशे वेगवेगळ्या एजन्सीच्या माध्यमातून ज्या सरकारच्या ते झालेले आहे मला हे माहिती आहे निश्चितप्रमाणे. कारण बऱ्याच वेळा मी या प्रश्नाच्या संदर्भामध्ये बरेच प्रश्न उपस्थित करत होतो आणि आता हा योगायोग म्हणा की निवडणुका लागल्या आणि त्या संदर्भात हायकोर्टाच्या आदेशानुसार गुन्हे दाखल झाले. नाथाभाऊ, एकूणच सहकारातून सहकाराचा स्वाहाकार हा महाराष्ट्राने इतक्या वर्ष अनुभवलेला आहे. सहकारी चळवळीतून ज्या बँका उभ्या राहिलेल्या होत्या त्या बँकांनीच सहकार चळवळीमध्ये जे साखर कारखाने असतील, सूतगिरण्या असतील, जिल्हा सहकारी बँका असतील, यांना पैसे दिल्यानंतर ज्या पद्धतीने खूप मोठ्या प्रमाणात म्हणजे 25,000 कोटीचा सगळा भ्रष्टाचार आता आपल्यासमोर आलेला दिसतोय, या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही एक
सहकार क्षेत्रात काम करणारे, अनेक वर्ष भाजपचं काम करणारे एक नेते म्हणून तुम्ही या सगळ्या प्रकरणाकडे कसं पाहता? मला असं वाटतं की राज्य सहकारी बँकेची निर्मिती त्यासाठी झालेली होती की जिल्हा सहकारी माध्यमातून बँकेच्या माध्यमातून या राज्यामधला उद्योग वाढला पाहिजे, त्याला सपोर्ट करण्यासाठी आपण पैसा दिला पाहिजे. आता राज्य सहकारी बँक ही सरकारची एक अधिकृत एजंट किंवा एजन्सी म्हणून काम करते वित्त विभागामधली, आणि ज्या ज्या वेळेस अशा स्वरूपाच्या व्यवहारात सरकार स्वतःहून पुढाकार घेऊन गव्हर्नमेंट गॅरंटी देतं. आता यामध्ये अशी अपेक्षा आहे की शेवटी एक बघा, सहकारामध्ये स्वतःच्या बँका असल्याशिवाय किंवा त्यांनी सपोर्ट केल्याशिवाय सहकारी संस्थांना कर्ज पुरवठा बाहेरच्या बँकांकडनं होत नव्हता इतके वर्ष. आता व्हायला लागला, पुढे नव्हता होत. आणि त्यामुळे सहकारी चळवळ, ज्या राज्यामधली जी सहकारी चळवळीमधली जे काही कारखाने असतील, जे सुतगिरणी असतील, जे उद्योग असतील, ते बँकांच्या सहकार्यामुळे झाले. आणि ते राज्य सहकारी बँक जिल्हा बँकांनी मदत केल्यामुळे जेवढं मोठं नेटवर्क उभं राहू शकलं. दुर्दैवाने काही व्यवहार याच्यामध्ये असे झाले की जे नियम बाहेर आहे. आता काही बँका किंवा काही सहकारी कारखाने किंवा काही सहकारी सुतगिर चांगल्या रीतीने चालत आहे. असं ते आता जळगाव जिल्हा मध्यवर्ती बँक 5 वर्ष मी चालवत आहे स्वतः. आता या 5 वर्षामध्ये त्याच्यामध्ये जास्तीत जास्त नियमाचं पालन करून ते नफ्यामध्ये आहे आज ह्या बँका. आणि असेच काही बँका अजूनही आहे ना, तसं नाही आहे. पण आता ज्याच्यामध्ये ज्यांनी या ठिकाणी अनियमितता केली, जे ऑडिटमध्ये लक्षात आलं, इन्स्पेक्शन करून लक्षात आलं, सरकारच्या लक्षात आलं काही कायद्याचं उल्लंघन झालंय, विनातारण कर्ज दिलेलं आहे. कधीही असं होतं की कधी तुम्हाला असं काही कर्ज याच्यामध्ये असं आहे की जे मिटिंगमध्ये सुद्धा आलं नाही, म्हणजे पुढच्या मिटिंगमध्ये मंजूर करू, म्हणजे संचालक मंडळ मंजूर करेल या आशेने किंवा या अपेक्षेने काही कर्ज मंजूर केले. वास्तविक मोठ्या कर्जाच्या संदर्भामध्ये जोपर्यंत बँकेच्या मिटिंगमध्ये मंजुरी येत नाही, कन्फर्मेशन होत नाही, तोपर्यंत देणं चुकीचं आहे. पण ते व्यवहार घडले. आता यामधनं जे काही आहे ते चौकशी अंत्यच एफ आय आर झाला. आता कुणाला असं वाटत असेल की मी याच्यामध्ये दोषी नाही किंवा माझं नाही, आता त्याच्या आता त्याला संधी आहे. या संदर्भामध्ये आपलं सर्वचा सर्व आहे, दाखवण्याची संधी आहे. त्यामुळे मला असं वाटतं की प्रक्रियेचा हा भाग आहे. इतके वर्ष चौकशा झाल्या आणि योगायोगाने निवडणुकीच्या कालखंडामध्ये ते गुन्हे दाखल झाले. खडसेजी खूप खूप धन्यवाद, तुम्ही ही सविस्तर प्रतिक्रिया न्यूज 18 लोकमतला दिली त्याबद्दल. आणि आता आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ आहेत. मुश्रीफजी, आपली काय पहिली प्रतिक्रिया? ईडीनं इतकी मोठी कारवाई केलेली आहे दोन्ही पवारांवरती. एक काय झालंय की संपूर्ण माहिती न घेता चर्चा सुरू झालेली आहे. मला फार वाईट वाटतंय की भ्रष्टाचार, घोटाळा, कर्ज देणं म्हणजे घोटाळा आणि भ्रष्टाचार हे मुळात मला मान्य नाही. आता नाता होणार याच्यातली काही माहिती नाही, कधी चौकशी अजून झालेली नाही. ईटीएट जी झाल्याशिवाय जबाबदारी फिक्स होत नाही, ती ईटीएट झालेली नाही. आणि ज्या एक पीआयएल झाली उच्च न्यायालयात, आणि उच्च न्यायालयाने 5 दिवसाच्या आत एफआयआर करायला सांगितले काही विदाउट चौकशी. आम्ही गेलो सर्वोच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की उच्च न्यायालयाच्या प्रभावाखाली न येता इंडिपेंडेंट चौकशी करा. ती चौकशी सुरू व्हायची अजून, तोपर्यंत ईडीला गुन्हा दाखल झाला. मी आता आम्ही ताबडतोब सर्वोच्च न्यायालयामध्ये जाऊ आणि याला निश्चितपणे आव्हान देऊ. हे राजकीय आहे. पवार साहेबांना मिळणारा प्रतिसाद बघून मला वाटतं भारतीय जनता पक्षाने मुद्दाम ईडीची ही चौकशी लावलेली आहे. काही संबंध अजून त्याची चौकशी झालेली ना, जिथं उच्च न्यायालयाने आदेश दिले त्या पोलीस स्टेशनची चौकशी झाली नाही, तोपर्यंत ईडी दाखल. उद्या सीबीआय दाखल होईल. मुश्रीफ जी, तुम्ही ज्या पद्धतीने आता म्हणता की चौकशी झाली नाही, परंतु वास्तविकपणे या सगळ्या प्रकरणाची जानेवारीपासून चौकशी झालेली आहे आणि त्या संदर्भात नंतर आता एफआयआर दाखल झालेला आहे. या मी सांगतो चौकशी झालेली नाही. चौकशी झाली असेल, ईटीएट पूर्ण झाली असेल तर माझ्यावर कधी तुम्ही फौजदारी दाखल करा. चौकशी झालेली नाही, पण याचा अर्थ कुठल्याही चौकशी विना आणि काहीही भ्रष्टाचार घडलेला नाही असं असं तुमचं म्हणणं आहे का की काही भ्रष्टाचार घडलेला नाहीये? 25,000 कोटी रुपयांचा हा घोटाळा आहे आणि या घोटाळ्याची ईडीने दखल घेतल्यानंतर सुद्धा तुमचा हा स्टान्स राहणार आहे का की यामध्ये काही भ्रष्टाचार झालेला नाहीये? कर्ज परत मिळालेलं आहे का? कर्ज परत जर मिळालं असतं
कर्जाची जर परतफेड झाली असती तर हा घोटाळा म्हणून याच्याकडे बघितलं गेलं असतं का? तर कोर्टामध्ये ही केस दाखल झाली असती का? 95% कर्ज वसूल झालेला आहे. मग जे कारखाने अवसायनात गेलेले आहेत, जे कारखाने अवसायनात गेलेले आहेत त्याच्या संदर्भात तुम्ही काय बोलाल? ज्या सुतगिरण्या दिवाळखोरीत गेलेल्या आहेत त्या संदर्भात तुम्ही काय बोलाल? ते पैसे कसे मिळाले? बँक आणि जिल्हा बँक संस्थेला कर्ज देते, त्या संस्था अवसायनात त्या संचालक मंडळाचा दोष आहे. जिल्हामध्ये बँकेचा काय दोष आहे किंवा महाराष्ट्राच्या सहकारी बँकेचा काय दोष आहे? ते संचालक मंडळ जबाबदार राहील त्याला. पण कर्ज तर शिखर बँकेकडून गेलेली आहेत ना. कर्ज दिलं आम्ही, तारण घेऊन दिलं, सरकारची हमी घेऊन दिलं. तेच म्हणजे सरकार आतापर्यंत मुश्रीफ साहेब सरकारची हमी घेऊन या सगळ्या योजनेचा ज्या पद्धतीने विशिष्ट लोकांना फायदा व्हावा अशा पद्धतीने कर्ज वाटप केले गेले. साहेब तुम्ही समजून घ्या, मी तुम्हाला सगळे कागदपत्र दाखवतो. ही परिस्थिती नाही, ही वस्तुस्थिती नाही. 25,000 घोटाळा झाला असता तरी बँक फायदा कशी देते? काय तर चुकीच्या पद्धतीने चाललेला आहे. निवडणुकीच्या तोंडावर पवार साहेबांना मिळणारा प्रतिसाद बघितल्यामुळं हे भारतीय जनता पक्षानं नवीन हे षडयंत्र रचलेलं आहे. दुसरा काही याच्यामध्ये नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे एफआयआर दाखल झालेले आहेत. आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलो, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं उच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या प्रभावाकडे न येता तुम्ही चौकशी करा. ती चौकशी चाललेली आहे अजून. ना ईटीएची चौकशी पूर्ण झाली, ना पोलिसांची चौकशी पूर्ण झाली. आता ईडी कुठे आले? अहो पण ईडीने एफआयआर दाखल केलेला. आता तुम्ही त्याच्यावर काय तुमची रिएक्शन असणार आहे? अहो आता आम्हाला माहिती, आता टीव्हीवर ऐकतो ना आम्ही ईडी कुठला आला. आता हे चौकशी न होता तोंडून एफआयआर करतात. आता जाऊ आम्ही सर्वजण्यात. आम्हाला माहिती नाही, टीव्ही आला आणि आम्हाला फोन लावण्याची प्रतिक्रिया द्या. आम्हाला जी माहिती आहे ती मी एकदा सविस्तरपणे मुलाखत घेतली, ती दाखवली झाली तुम्ही. तुम्ही सविस्तर बोला या विषयावर नंतर. मग हा सविस्तर बोलतो. धन्यवाद. आणि चुकीचं चाललं आहे सगळं. नाही मुश्रीफजी, जो ईडीने कारवाई केलेली आहे त्याबद्दलची माहिती सविस्तर त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ. त्यांचा सात्विक संताप समजून घेऊ शकतो. कारण मुश्रीफजी आणि इतर सगळे सहकार क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या मंडळी, मी तर एकाही मिटिंगला हजर नाही. द्या तुम्ही हजर नव्हतात मिटिंगला? एकाही मिटिंगला हजर नाही. त्याची चौकशी नाही झाली. एकाही मिटिंगला हजर नाही. पण तुम्ही मिटिंगला हजर नसताना मग हे कर्ज कसे काय मंजूर होत गेले? तुम्ही त्या संदर्भात तुमच्या नेत्यांना विचारलं नाही का मुश्रीफजी? अजितदादांना तुम्ही कधी विचारलं नाही का ही गोष्ट? हजर नाही. अहो आम्हाला विचारलं नाही म्हणतो तर अजून. उच्च न्यायालय मी प्रत्यक्ष दिसत नाही. मी फार जबाबदारी सांगतो, उच्च न्यायालय मी प्रतिवादी नाही. धन्यवाद. आपण ही माहिती दिली. आपण या विषयावर सविस्तरपणे नंतर बोलूया मुश्रीफजींबरोबर. परंतु ज्या पद्धतीने आता त्यांनी रिॲक्शन दिली त्यावरून लक्षात येतं की या प्रकरणाने एकूणच म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसची जी वरची फळी आहे ती फळी बऱ्यापैकी अस्वस्थ झालेली दिसते आपल्याला. आणि इतका सातवी संताप होणं सर, कारण काही दिवसांपूर्वी पण बातमी आली होती की हसन मुश्रीफ यांच्या घरावरती ईडीनं छापेमारी केलेली होती अगदी पहाटे. त्याच्यानंतर आता शरद पवार आणि अजित पवार यांच्यावरती या बँकेच्या गैरव्यवहार प्रकरणी गुन्हे दाखल होतात तेव्हा एकंदर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती ह्या सगळ्या काही घडामोडी चाललेल्या आहेत. आधी राज ठाकरे, हसन मुश्रीफ, आता शरद पवार, अजित पवार या सगळ्यांची नावं येतात. नेमकं चाललंय काय असा प्रश्न साहजिक सगळ्यांना पडलाय. नाही निश्चित, ज्या पद्धतीने महाराष्ट्राचं राजकारण आपल्याला वेग घेताना दिसतंय, विधानसभेची निवडणूक ऐन तोंडावर आलेली आहे आणि आत्तापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात सातत्याने आर्थिक भ्रष्टाचाराचा मुद्दा सातत्याने चर्चेत राहिलेला आहे. आणि फक्त एक वैशिष्ट्य आहे या निवडणुकीच्या तोंडावर, जे महत्वाचे नेते आहेत त्यांच्यावर थेट ईडीकडून चौकशी होताना आपल्याला दिसते. आतापर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणात अशा पद्धतीने घडताना दिसलं नव्हतं. राज ठाकरे असतील, शरद पवार असतील, यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांची नावं या प्रकरणी चर्चेत येणं, त्यांच्यावर आरोपपत्र दाखल होणं या खूप मोठ्या घडामोडी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये एक महिन्याआधीच भूकंप होताना आपल्याला दिसतोय. हा खूप महत्त्वाची ही घटना आहे. कारण सहकार क्षेत्रातील एकूण सगळं जे अर्थकारण आहे त्या अर्थकारणामध्ये शिखर बँक म्हणून राज्य सहकारी बँकेचं योगदान खूप मोठं असतं. आणि आज शिखर बँक अडचणीत असताना
अशा पद्धतीने ईडीच्या माध्यमातून चौकशी सुरू होणे त्यावरून महत्वाच्या, म्हणजे याच्यात फक्त शरद पवार आणि अजितदादा नाही आहेत, याच्यात शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आहेत, याच्यामध्ये शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील आहेत, म्हणजे असे वेगवेगळ्या पक्षातील नेते सुद्धा याच्यामध्ये आहेत. पण जास्त करून शरद पवारांच्या जवळचे जे राष्ट्रवादी काँग्रेसमधले नेते यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, काही काँग्रेसमधले नेते सुद्धा यामध्ये अडकलेले दिसतात. तर हे प्रकरण जे आहे हे प्रकरण महाराष्ट्राच्या राजकारणाला वेगळं वळण देणार आहे. निश्चित. आणि सर, याबद्दल शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया येते, ती प्रतिक्रिया आपण बघूयात. साहेब, मुळात हा दबाव तुमच्यासाठी आघाडीच्या बाबतल्या भूमिकेमुळे आहे, कशामुळे असं तुम्हाला वाटतं? समाजाचे देवेंद्र फडणवीस आणि बाकीच्या लोकांना विचारावं लागेल, माझी त्यांची भेट नाही, भेटल्या विचारेल. साहेब, मुळात हा दबाव तुमच्यासाठी आघाडीच्या बाबतल्या भूमिकेमुळे आहे, कशामुळे असं तुम्हाला वाटतं? समाजाचे देवेंद्र फडणवीस आणि बाकीच्या लोकांना विचारावं लागेल, माझी त्यांची भेट नाही, भेटल्या विचारेल. वेगळा विषय. अच्छा साहेब, मुळात हा दबाव तुमच्यासाठी आघाडीच्या बाबतल्या भूमिकेमुळे आहे, कशामुळे असं तुम्हाला वाटतं? समाजाचे देवेंद्र फडणवीस आणि बाकीच्या लोकांना विचारावं लागेल, माझी त्यांची भेट नाही, भेटल्या विचारेल.